हेलो अरे हेलो मी बाबूराव बोलतोय. अरे हॅलो हॅलो मी बाबूराव बोलतोय. तुम्ही कोण बोलताय? सखूबाई बोलताय. मी बाबूराव बोलतोय. तुम्ही कुठून बोलताय? राणी सरकारांच्या महालातून. मी हुजऱ्या बोलतोय. हॅलो 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 मधीच पचकलं. महाराजांनी बिल भरला नसेल. अरे 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 मी मोबाईलवर बोलता बोलता दरबारात आलो. पण हे काय दरबारात अजून कुणीच नाही? कसं असणार कसं असणार? आम्ही आल्याशिवाय दरबार चालूच होत नाही. एवढी वट आहे आमची. चला तेवढं मऊ मऊ गादीवर बसून तंबाखू खाऊ. काय पोचलं? अरे बाबो महाराजांचा सावधान सावधान दादा बा मुलायचा होशियार. जिस देश में गंगा बहती है राम तेरी गंगा मैली. गंगा की सौगन गंगा की लहरे सुल्ताने टिपू महाराज अबू पदा रहे हो. ओ माय गॉड. अहो किती गॉड. आशाने डायबिटीस होईल ना तुम्हाला. चुप. अरे काय चाललंय काय? आमच्या घड्याळात 12:13 आणि 14 सेकंद झाले तरी दरबारात कोणाचा तपास नाही. अरे हे 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 सरकारी लोक कामाच्या वेळेला काम करतात की? कळलं. काय कळलं? हा चमत्कार. हुजऱ्या. अरे काय चाललंय काय? इथे हुजऱ्या कोण आहे? मी हुजऱ्या साहेब. अच्छा, म्हणजे तू आता हुजऱ्यांचा साहेब झालायस तर? नाही, मी हुजऱ्या, तुम्ही साहेब. अरे मी साहेब आहे का महाराज आहे? अहो तुम्ही महाराज, मी हुजऱ्या हुजूर. हा खजूर. मूर्ख प्रधानजी कुठे आहेत? मूर्ख प्रधानजी विचारू नका. काय झालं? विचारू नका. काय झालं? अहो तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये असं बघा. अरे मी विचारलं प्रधानजी कुठे आहेत? अहो मी सांगू नये, तुम्ही विचारू नये असं पण आहे बघा. प्रधानजी कुठे आहेत? बरं आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. पण कुणाला सांगू नका. काय त्याच काय? प्रधानजीची लांब लचक दाढी वाढली होती आणि त्यात बुट्टी भरू. वा त्यांची बायको म्हणाली आताच्या आता सलून मध्ये जाऊन दाढी करून या. हे तर आजच्याला घेणार नाही. अंतरुणात म्हणतोय मी झोपाय झोपाय म्हणून प्रधानजी गेलेत. कुठ? हा चमत्कार आहे. हजामती करायला गेलेत ना? अरे मग चेहरा असा सुटकी करून सांग ना कि प्रधानजी हजामतीला गेलेत. असा ब्रेडला बटर लावल्यासारखा काय सांगतोय असं म्हणता? मग सुटकी चेहरा करून सांगतो. महाराज गेलेत हजामतीला. प्रधानजी गेलेत हजामतीला. दरबाराच्या वेळेत हजामती करायला जातो काय? येऊ दे लेखाचा, चांगली बिन पाण्यानच करतो त्याची. हसू नकोस. पुन्हा हसलास ना तर याद राख तुझी ट्रान्सफर दरबारातून डायरेक्ट खटखट खटखट खटाक खटखट खटखट खटाक. काय हो? तुमच्या वडिलांचं मटणाचं दुकान होत का? खाटी खाण्यात करील, समजलास? अरे काय काय समजत का मला? कोण आहे मी? चार लोक घाबरतात आपल्याला. चार? आय बा बहीण भाऊ. कोण आहे मी? हुजऱ्या. हुजऱ्या गेला चुलीत. मी राणी साहेबांचा लांबचा नातेवाईक आहे. आलं माझ्या लक्षात, तुझ्या वर्तणुकीवरून माझ्या लक्षात आलं तू घराणेशाहीचा आहेस. क्या बात. अरे पण लांबचा आहेस ना? मग लांबून बोल ना. डकलायचं काम नाही वशिलाचा माणूस आहे. या वशिलेगिरीने आणि ह्या घराणेशाहीने आमची गोची करून टाकले. वशिल्याच्या माकडा वडिलांना बोलवलं का? तुला बोलतोय मी. वशिल्याच्या माणसा गेट वे ऑफ इंडियाला जा. अरे बाबा बाबा कधी 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 जायचं? सगळं तुझ्यामुळे होतंय. वशिल्याच्या माणसा गेट आउट आणि ताबडतोब प्रधानजीला इथे हजर कर. चालेल? जशी तुमची आज्ञा महाराज. पण ओ इसरायचं नाही.
लांबचा छे 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 काय चाललंय का आमच्या राज्यात? वशिलेगिरी, भ्रष्टाचार, अरे 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 अरे, हे जर असंच होत राहिलं म्हणजे आंधळ दळत कुत्रपीठ खात राहिलं तर आमच्या राज्याचे 3-13 वाजायला किती सा वेळ लागला. महाराजांचा विजय असो, आम्ही इकडे आहोत. हो, महाराजांचा विजय असो. प्रधानजी, आपण आत्ता दरबारात येत आहे? हो हो म्हणून सांगायला लाज वाटत नाही. पण और टाइम इज मनी, समय किसी का इंतजार नहीं करता, या असल्या वाक्यांचा अर्थ कळणार कधी तुम्हाला? अहो महाराज, दरबाराच्या वेळेत तुम्ही हे करायला जाता? महाराज, हजावते म्हणताय मी. कोणी कोणी सांगितलं तुम्हाला? उलट प्रश्न नकोयत मला, पण बरं झालं विचारलं ते. हा, तुमच्या हजामती करून झाल्या असतील तर आता जरा दरबाराच्या कामाकडे वळूया. अहो काय चाललंय, मी दरबाराच्या कामाकडे वळायचं म्हणतोय, तुम्ही मध्ये मध्ये काय वळवळताय? चला, मी विचारलेल्या प्रश्नाची मला पटापट उत्तर द्या. मला सांगा, राज्याचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ सध्या कुठं आहे? अष्टप्रधान मंत्रिमंडळ पिकनिकला गेलंय महाराज. पिकनिकला? काय बोलताय काय? प्रधानजी, सगळ्या मंत्र्यांना ताबडतोब वॉर्निंग द्या की आपापल्या पिकनिक कॅन्सल करून ताबडतोब इथे दरबारात हजर व्हा म्हणावं. हा आमचा हाय कमांडचा आदेश आहे. आणि हे बघा, त्यांना हेही सांगा की जो कोणी आमचा आदेश पाळणार नाही त्याला मंत्री पदावरून हाकलून देईन आणि नागपूरच्या बाजारात संत्री विकायला पाठवीन. चला, कोतवाल कुठे? असायला कोतवालाचं फळफळलं. फळफळलं नशीब म्हणजे काय झालं? अहो, त्याने दुसरं लग्न केलं. काय काय मजा आहे आणि काय बायको आहे. सेम टू सेम ऐश्वर्या राय. आता काय मजा येणार. कोतवाल बायकोला हळद लावणार, बायको कोतवाला हळद लावणार आणि हळद लावून झाल्यावर डायरेक्ट हनीमून. डायरेक्ट हनीमून? दरबाराच्या वेळेत हनीमूनला जातोय काय? येऊ दे लेखाचा, चांगला हनुमानच करतो त्याचा. अरे अरे अरे, काय हे काय हे? अरे, मी हा नगरीचा राजा आहे का बेन बाजा आहे? महाराज शांत व्हा. कसा शांत हो? महाराज शांत व्हा. शांत हो. असे शांत व्हा. मी काय तुम्हाला काय पत्त्यातला राजा वाटलो का? काय हा पत्त्यातला राजा वाटला? अरे, काहीही झालं, कसंही झालं तरी मी राजा आहे किल्ल्यावरचा. किल्ल्यावरचा. मग झालं. प्रधानजी, आता मला सांगा, राज्यातली पेंडिंग काम किती आहेत? पेंडिंग? अहो, आतापर्यंत पॅडिंग ऐकलं होतं, हे पेंडिंग काय? पेंडिंग माहित नाही? नाही. शिक्षण कमी लेखाच्याच. अरे, पेंडिंग म्हणजे उर्वरित म्हणतोय मी. हा हा, उर्वरित. आता बघा, 32 पाझा तलावांची कामं, 42 धरणांची अर्धवट कामं, गावचे 50 रस्ते. एक मिनिट, एका गावचे 50 रस्ते? अहो, एका गावचे 50 रस्ते नाही महाराज, 50 गावचे 50 रस्ते. 32 पाझा तलावांची कामं, 42 धरणांची अर्धवट कामं, गावचे 50 रस्ते, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अशा एकूण 1000 तक्रारी आहेत महाराज. काय झालं? दमलो. मी पण दमलो. हा, बरोबर आहे, तुम्ही पाढा वाचून दमलात, आम्ही ऐकून दमलो. अरे, अशी जर दमादमानं कामं होत राहिली तर ही पेंडिंग कामं कधी पूर्ण होणार? आम्ही मेल्यावर. बरोबर. चूक चूक की बरोबर करत बसू नका. ताबडतोब 5 दिवसाचा आठवडा कॅन्सल करून 8 दिवसांचा आठवडा जाहीर करा आणि सगळ्या सरकारी नोकरांना सकाळ संध्याकाळ काम धंद्याला लावा. सकाळ संध्याकाळच काय महाराज, रातच्याला मी कामाला लावतो. काय नाही म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या बायकोला मी भेटणारच आहे. कशाला? नाही, प्रत्येकाचा नवरा रातच्याला कामावर गेला का नाही ते बघायला. त्यात तुमचा हात खंड आहेच म्हणा. मग मला सांगा, आता एखादी काही नवीन योजना अमलात आणायची आहे का? नवीन योजना? नळ योजना महाराज. नळ योजना? हो. नाही, प्रत्येकाच्या घरात एक तरी नळ असायलाच हवा. कशाला? बायकांना प्रॉब्लेम नको. वा 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 वा, नळ योजनांसारख्या फुटकळ योजनांबद्दल नाही बोलत आहे मी. मग एखादी ठोस अशी भक्कम नवीन योजना सांगा. ठोस भक्कम नवीन? आधीच आपल्या जुन्या योजनांचा फज्जा उडालाय. त्यातल्या त्यात कुटुंब योजना तरी एकदमच फसली आहे. अहो, प्रत्येकाला 10-12 पोरं दुसरं काही कामच करत नाही. ओ माय गॉड, म्हणजे आम्ही 20 वर्षांपूर्वी सुरू केलेली कुटुंब नियोजनाची योजना फसली. महाराज, या 20 वर्षात आपल्या राज्याची लोकसंख्या 10 पटीनं वाढली आहे महाराज. प्रधानजी, अहो काय बोलताय, ती का आम्ही वाढवले का? हो. काय? नाही तसं नाही महाराज. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही शस्त्रक्रिया सक्तीच्या केल्यात? मी ऑपरेशन, निरोध, लूप, चॉप. नारायण नारायण,
अरे पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा? संत दादा मुनी सांगून गेले काय ते, प्रयत्न वाळूचे कण रगडता 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 रगडता. काय ते? काय ते? अरे पाणी थेम थेम गळे. वर ढगाला लागली कळ, पाणी थेम थेम गळ. दादांजी तेल ही गळे असं म्हणायचं तुम्हाला? महाराज तुम्ही असं का नाही करत? काय? एक वट हुकुम काढा. वट हुकुम? औ वट नाही हो, वट वट हुकुम काढा. हे बघा, वटवट करत बसू नका, पटकन काय ते बोला. हे बघा, आपल्या नगरीमध्ये प्रत्येक जोडप्याला एकाच्या वर अपत्य झालं. एक मिनिट, एकाच्या वर दुसरं अपत्य होईलच कसा? अहो एकाच्या वर म्हणजे एका नंतर. ते नंतर आलं माझ्या लक्षात, पण आपल्यात काय एवढं अंतर? सांगा. हे बघा, एकाच्या वर अपत्य झालं तर प्रत्येक जोडप्याला 3000 रुपये दंड. वा 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 वा. आणि समजा एखाद्याला जुळत झालं तर 6000 रुपये दंड. वा 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 प्रधानजी वा. आणि समजा एखाद्याला तिळ झालं तर? तिळ झालं तर 9000 रुपये दंड द्या टाळी. तुम्ही काय माझा गणिताचा तास घेताय का काय? चाटे कुठले, चावट कुठले म्हणायचं होतं मला. पण आहे, आहे आहे ना. आहे आहे हो. आहे ना? आहे आहे. ह्या पगडी खाली डोकं नावाची चीज आहे. आता महाराज हे सांगायला एवढं आहे? महाराज आणि प्रधानांचा मिक्स जय जयकार असो. कोण रे बाबा तू, नाव काय तुझा? म्या हवालदार खंडू सदा लाईन मध्ये बक्कल नंबर 6162 यानं की 162. काय लेखाच्या नंबर मिळालाय? 61 62. आरटीओ ला पैसे भरून पण असा नंबर मिळणार नाही. काय रे 61 62, तुझी दरबारात यायची वेळ काय? एक तास झाला दरबार सुरू होताच कुठा? मी राणी सरकारांच्या रंग महालात होतो. काय? अरे अरे, आम्ही जिवंत असताना हा राणी सरकारांच्या रंग महालात आम्ही मेल्यावर हा काय करत होतास? ते चार चौकात चांगण्यासारखं नाही हो, एकदम ऍडल्ट आहे ऍडल्ट. प्रधानजी प्रधानजी, हंटर घ्या, ह्याची चामडी लोळावतो, त्याशिवाय तो बोलणार नाही. बोल काय करत होता? लचकायला मुरडाला काय झालं? लचकायला मुरडाला काय झालं? अहो तेच सांगतो. अहो राणी सरकारने आंबट चिंबट खावासं वाटते. काय होय पुन्हा आंबट चिंबट? शेम 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 शेम. नाही नाही शेम नाही हो, इट इज युअर लव गेम. बघतोस तुझ्याकडे. थांब प्रधानजी, मला सांगा आमचं हे ऑफिशियली कितव बाळणपण? हसू नकास. हो आमचं म्हणजे आमच्या राणी सरकारांचं म्हणताय मी. राणी सरकारांचं? आता बघा, आजूबाजूचा विचार केला ना तर 12व. 12व? हो आमच्या 12व्याला आल्यासारखं सांगताय तुम्ही. हा हंटर घ्या आणि आम्हाला 12 फटके मारा. मारा महाराज? कशाला मारा म्हणतो ना? हो कशाला मारा सांगतो ना. हो प्रधानजी चांगला चान्स गावलाय. हाना हाना गप मारतोस तो? महाराज शांत व्हा, महाराज शांत व्हा. शांत हो? कसा शांत होते काय नाही. प्रधानजी ताबडतोब आमच्या नावाची 36000ची पावती फाडा. काय तुमची फाडू? अरे पावती म्हणतोय मी. जनतेला बी कळू देत कि कायदा जरी गाढव असला तरी राजा सच्चा आहे, वचनाचा पक्का आहे. चला दरबारातली सगळी काम संपली. ओ प्रधानजी, ते आमचं जरा कामच बोला की काय? काय ह्यांचं काय? ह्यांचं काय? त्यांचं म्हणणं आहे की पगार वाढ झाली पाहिजे. चुप, एक पैसा देखील पगार वाढवणार नाही तुमचा. हे बर आहे, गरिबांचे वाजव तुम्ही 12. तुम्ही खावा लोणी आणि आम्ही लावतोय शेणी. 1 2 3 4 महाराजांचा जय जयकार. आदावत है. चला हात धुवून घ्या. ओ महाराज कुठे चालला? आता तू तर म्हणाला ना आदावत है. आदावत है म्हणजे आदावत है प्रधानजी. सॅल्यूट हवालदार. हा साहेब बोलणारच होतो. व्हॉट इज धिस कॅट पायथिंग? आणि काय रे, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की दरबारात असं गुटरगुम गुटरगुम करत बसू नका. मीडिया वाल्यांचे कॅमेरे कुठेही छुपलेले असतात. जे काय बोलायचंय ते उघड उघड बोला. उघडा उघड. अरे ते काय हातात काय लपवलंय? हातात काय लपवतोस? ते गाबवलेला चिच्चा आणि बोर आहेत. या हवालदाराने आणायला सांगितलं मला.
मी काय स्वतः करता सांगितलं होतं का? राणे सरकारने सांगितलं म्हणून आणाय सांगितलं होते. माझं काय मला काय उघडं पडतो? अकेले काय तुला वरिष्ठ बोलतोय वरिष्ठ. अरे हा दरबार आहे का मासळी बाजार आहे? आणा आणाचा गाढवपणा आणा, आमचा आम्हाला बघू द्या. आणा घ्या तुमचा गाढवपणा. काय हे तुमचं गाठोड? आता ह्या चिंचा आवळं मीच खातो आणि मीच जातो मॅटर्निटी लिव्ह वर. प्रधानजी अहो कसला विचार करता? हा गाढवपणा घ्या, गाठोड घ्या आणि ताबडतोब राणी सरकारांच्या महालात जा आणि त्यांना म्हणावं तुमचे एकदाचे डोहाळे पुरे करून घ्या. जा. लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहाळे रामा अरे बाबा हे आता नाही त्याला टाइम आहे. नाही 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 मी आगाऊ पाळणा बुक करून ठेवलाय. बारशा दिवशी घोळ नको. बघितलं का हा किती आगाऊ येते? मम्मी गाऊ माझा पाठ आहे. लाडक्या राणीला लागले डोहाळे. छे 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 प्रधानजी ह्या दरबाराच्या कामामुळे आमचं डोकं फार गरगरायला लागलंय. हे बघा असं करा काहीतरी मद्यपानाची सोय करा, त्याशिवाय आम्हाला फ्रेश वाटणार नाही. मला ते सांगू का? काय तुम्ही देशी रंगी बेरंगी रोजच घेता. हो आज तुम्ही संत्र मंत्र मिक्स गावठी चंदनासव घेऊनच बघा. चंदनासव? व्हॉट इज दिस चंदनासव? दिस इज मिक्सिंग क्वालिटी एबीसी टू एक्स वाय झेड. वा 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 वा. मला सांगा हवालदार त्याची टेस्ट कशी असते? एकदम बेस्ट. रोज आम्ही तीच घेतो ना. भाडे बघा ना आमचे. वा 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 छान छान. प्रधानजी आजपासून आमचा ब्रँड चेंज. ब्रँड चेंज? हो आम्ही आता चंदनासव घेणार. वा वा. अरे नाहीतरी कोणीतरी म्हटलेलंच आहे. काय वेळेला केळं, उपवासाला रताळ, वनवासाला सीता, सीताफळ, कंदमुळ काय पण. जाऊ जाऊ शिपाई एक नगले घ्याऊ जाऊ. पाच मिनिट मी हजर करता. पण मी काय म्हणतो हवालदार साहेब, एका नाकात आपण चौघ भागू का? अरे कुठलं चौघ रे, हे दोघे पोपटत प्याला उरलेले आपणच संपवू. जाऊ जाऊ एक नगलाव और हप्त्याच्या बी देखो. हप्ते खाता काय? त्यापेक्षा मी दारू बंदीच उठवून टाकतो. ओ महाराज असं करू नका. ओ हप्त्यांचे बंद करू नका. कमी पगार द्या, हवालदाराचं भागणं लय कठीण होईल. हे तुम्ही मला माझ्या तोंडावर सांगताय? अरे मी या नगरीचा राजा आहे का बेंड बाजा आहे? बेंड बाजा काय वाजवत तू येतोय तो बघा. नग हाजीर है. हा नग हाजीर है. जाओ अब राज नर्तिका को बुलाओ. उसको काय को बुलाव नाणू तेरी तो अभी मैं सर फोड़ू क्या तेरे को? मैं बोला ना बुलाओ मतलब बुलाओ. वो पूछने का नहीं काय को बुलाओ. अच्छा बोलता है. हाँ. अच्छा बोलावता है. खुदा हाफिज. ए खुदा हाफिज जल्दी वापिस. हाँ. जा जा जल्दी. जा महाराज जा. हाँ. चंद्रंद्र चंदनासव चंदनासव. वाह 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 टेस्टर बेस्ट है. मत पण हवालदार याला रंग कुठे आहे? याला रंग नसतो. हे पोटात गेला रंग येतो. याला म्हणतात खरा रंग्या रंगीला. सावधान होशियार राजनर्तिका आ रही है. महाराज राजनर्तिका येते. पोटात घ्या आयती छाती बाहेर काढा. आणि इस्माईल इस्माईल बी आलाय. इस्माईल आलाय, अब्दुल आलाय, सलीम आलाय, सगळे आलेत. अहो इस्माईल म्हणजे हसायचं हसायचं. जास्त असू नका. आज ब्रज बी नाही केले. महाराजांचा विजय असो. महाराज बाई मी आहे. महाराज मी आहे. महाराज मी आहे. महाराज बघितलं सांगावं लागतं. महाराज मी आहे. जरा धुतलेले कापड घालून बसा ना, मग वाटेल महाराज तुम्ही. बोला. महाराजांचा विजय असो. नर्तिका देवी आज एखादं असं गाणं सादर करा की आमची तब्येत खुश व्हायला पाहिजे. आमची पण. आमची गाणी. आमची पण. आमची आमची पण. तब्येत खुश व्हायला पाहिजे. जो हुकुम महाराज. सफेद नजर माझी चळली ग भर सफेद नजर माझी चळली ग अंगी पुन्हा माझा दरवाजा.
भरसभेत नजर माझी चळली ग भरसभेत नजर माझी चळली ग सफेद नजर माझी चळली ग भर सफेद नजर माझी चळली ग सफेद नजर माझी चळली ग भर सफेद नजर माझी चळली ग अंगी पुना माझा दर वळली अंगी पुना माझा दर वळली दर वळली भर सफेद नजर माझी चळली ग 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 वा प्रधानजी वा अहो काय बाय गाती काय बाय नाचती या बाईचं नाच गाणं पाहिलं आणि आम्हाला एकदम जाताय दोन दोन नर्तिका दिसायला लागल्यात हवालदार महाराज लॉस झाले ताबडतोब त्याला राणी सरकारांच्या महालात नेऊन सोड चलावं चलावं महाराज कुठं चलावं हनीमूनला तेच म्हणतोय कुठं कुठं जायचं हनीमूनला हवालदार हे बघ हे हा शिपाई काय करत आहे ते मी बाटलीला फुस लावतोय ह्याला म्हणतात कर्तव्य दक्ष माणूस आता हवालदार काय करतोय मी भुजाला बाटली लावतोय ह्याला म्हणायचं अति कर्तव्य दक्ष माणूस एक बुचाला बाटली लावतो एक बुचाला बाटली बाटलीला बुच अरे मी शिकवतो कस बुच मारायचं ते देशी दारूचं दुकानच काढतंय ते बघ बघितलं बघितलं का हा शिपाई कुठं झोपलाय ते शिपाया आज महाराजांच्या खांद्यावर झोपलास उद्या राणी सरकारच्या मांडीवर जाऊन झोपशील झोपू महाराज झोपू म्हणते चला झोपायवरून आठवलं आमची आता जवळजवळ झोपायची वेळ झाली वाक्य बरोबर बोललोय आमची आता जवळजवळ झोपायची वेळ झाली बरोबर राजा ललकारी अशी दे काय येत का नाही लक्षात काय आणि म्हणता पगार वाढवा अरे ललकारी द्या ना अहो देतो ना तुम्ही आम्हाला गॅप द्याल तेव्हा ना चला सावधान हो शिअर संडलपूरचे महाराज ताई ढोके जा रे है वा नर्तिके वा थँक यू प्रधानजी हे बघ तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे बोला की राणी सरकार गर्भवती आहेत आजपर्यंत त्यांना सगळ्या मुलीच झाल्या या खेपेला चुकून मुलगा झाला तर तो या राज्याचा वारिस ठरेल ही विषाची कुपी यातलं विष राणी सरकारांच्या दुधात मिसळायचं कोण म्या होय तू आणि एकदा का राणी दूध प्याली कि झाडाला फळ लागायच्या आधीच झाड मुळा सकट उपटून टाकतो अहो प्रधानजी पर हे तर पाप आहे विश्वासघात आहे पाप पुण्याच्या गोष्टी तू मला नको सांगूस हे गे आणि
नीट ऐक, या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये, समजला? चल नेक. जशी आज्ञा. कोण आला तिकडे? प्रधानजी मीच आहे इकडं. काय करत होतास? कुठं काय हो, तुमचं नर्तिकेचं आणि तुमचं कुचू कुचू चाललं तर मग डिस्टर्ब नको ना. माझी सगळी कामं केलीस? अरे केली खड्ड्यात. सरकारी काम समधी कामं मी तुमची पहिली केली आहेत. पहिला सकाळी बाजारात गेलो, दुधी भोपळा वांगी कारलं हे समज तुमच्या घरी नेऊन सोडलंय आणि तुमच्या मिसेसला विशेष सांगितले व्हेजिटेबल कॉकटेल करा आणि कोंबायच्या घशात कोंबा कोंबा तुमचा घसा मोठा आहे बॉडी तुमची काय काय. मला एक तुला अंतस्थ प्रश्न विचारायचा आहे. अंतस्थ? हो अंतस्थ. म्हणजे अंतयात्रेला विचारतात तो? अरे अंतयात्रेचा नाही, मग अंतस्थ म्हणजे आतला. आतला? हो आतला. बाहेरच बघायला लागतो. मी जरा जजमेंट घेतो. जजमेंट? वा वा वा, झाली समज. क्लिअर आहे. काय आजकाल भिंतीला बी डोकं असतो, भिंतीला का नाक असतो, भिंतीला बी कान असते. दो बोला. राणी साहेब गर्भवती आहेत ही गोष्ट खरी आहे? आता बायकांच्या पोटात काय जडून राहिले का? बाळा हा जो दो दो ए गप, जास्त चेकाळू नकोस. हे बघ, मी आज जाऊन विश्रांती करतो. परवा सारखा धाडकर येऊ नकोस. आईला काय कटकट आहे? तेच मी का टकटक करत नाही. तुम्ही दरवाजा नाही उघडला तर तोडून आत येईन. ए दारावर बेलचं बटन आहे, ते दाबायचं आणि मगच आत यायचं. ओ प्रधानजी, तुम्ही काय बी काम सांगा मी करीन, पण ते बटनाला हात लावायला नका सांगू. शॉक बिक लागला तर मरेन ना मी. तू मेलास तरी चालेल, पण ते बटन दाबायचं आणि मगच आत यायचं. समजलं? समजलं. येतो मी. ठीक आहे. ओ प्रधानजी, जागा चुकतंय. राणी सरकार इथे इकडे जा. येतो येतो. नेहमीची सवय ना घुसत आहेत. काय ह्याच्या बाचार. अरे शॉक लागून मेलो तर तुझं काय नुकसान होणार आहे? अरे मी जाईन ना वर. तू इथं इथं आहेस म्हणून खपलायस. अरे तुझा मारी टोपी. टिपॉय टिप टिपॉय नाही रे, शिपॉय. शिपॉय गया गया प्रधानजी, गया 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 प्रधानजी. तू कायमच वर नाही गेलाय रे. आहे तू आहे. अरे असा राग येतो, असा राग येतो, असा राग तुम्ही सांगू ना. अरे या प्रधानाचा. अरे मी सरकारी नोकर आहे की याच्या बाचा नोकर आहे? हे केलं का ते केलं का? असा राग येतो, असा राग येतो. तुम्ही माझ्यावर कशाला खेकसताय? ते तुमची करतात गरम पाण्यानं आणि तुम्ही करता आमची बिन पाण्यानं. तेच रे. आय दुःख आहे बाबा, तेच दुःख आहे. सरकारी दरबारात नेहमी वरिष्ठ अधिकारी खालच्यांची हजामत करतो आणि कनिष्ठ अधिकारी वरच्याची हांजी हांजी करतो. लक्षात आहे का? हांजी हांजी. लय झालं, घ्या तपकीर घ्या. खिशात ठेव, खिशात ठेव. मग तपकीर कशी वाढता येईल? नालायक बेशरम, सरकारी दरबारात मादक द्रव्याचं सेवन करतोस, आज तपकीर वरशील, उद्या गांजा वरशील. नालायक कदम खोल, सॅल्यूट मार, खुर्ची घे. समजा जमते. बर सांग, आज हप्त्याच काय काय केलंस तू? आता आकडेवारी करून सांगणारच होतो. अरे काय रे काय रे, मी तुला किती वेळा सांगितलं? एक वेळ जेवला नाही तरी चालल, एक वेळ पगार नाही घेतला तरी चालल, पण हप्त्याचा डिटेलवार हिशेब देणं हेच आदर्श पोलिसाचं लक्षण आहे. सांग किती अड्ड्यांवर गेला होतास तू? 10 शहरात किती अड्डे आहेत? काय डिटेल आकडेवार माहित नाही हो? माहित नाही. तपकीर वडा, तपकीर वडा. तुम्ही पोलीस झाले कशाला? बर सांग किती आणले आता? 555 रुपये. 555. काळा बाजार? 390 रुपये. 390 रुपये. आणि ते ट्रॅफिक डबल शीट वन वे वगैरे काय? 420 रुपये आणि 24.5 रुपयाची चिल्लर. अरे लय किरकोळ काम आहे. एक काम कर, ते 24.5 रुपये तू ठेव, बाकीचे मला दे सगळे. थँक्यू साहेब. ते कालचे 5 रुपये दिले असते तर जरा बरं झालं असतं. तुला किती वेळा सांगितलं? वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेली उधारी कनिष्ठ अधिकाऱ्याने कधी बी परत मागायची नसते. हे बघ, तू जास्तीत जास्त हप्ता गोळा कर, प्रमोशनची शिफारस मी करीन. चल आता मी जरा माझ्या खासगी कामाला जातोय. विचार करा लागतो. माझ्या कामाला मी जातोय कळलं? हो. काहीतरी विसरलं मी. हा गेलो ना. गेलो रे. बघितलं का? चायला या हवालदारच्या इथं हप्ता गोळा करतोय मी आणि कमिशन खातोय.
अरे पण मी पण कच्चा गुरुचा चेला नाही, गेलो होतो 15 गुत्त्यावर आणि सांगितलं किती 10 गुत्त्यावर, 5 गुत्त्याचे हिशोब घ्याक्षात, 10 गुत्त्याचे हिशोब घ्याक्षात. काय म्हटलं, सरकारने एवढं किस्त दिलेत कशाला? चला चायला हप्ता गोळा करून करून पोटात भुकेचा गोळा यायला लागला. सकाळपासून पोटात आणण्याचं कण नाही. नाश्ता करून यावं म्हटलं तर दरबारात कोण थांबणार? आहे वशिल्यानं भरती झालेला एक हुजऱ्या आहे. हुजऱ्या, ए हुजऱ्या. जे शिपाई साहेब. आईला पहिल्यांदा कोणतरी मला साहेब बोलले. असू दे असू दे, काय राणीच्या बागेत फिरतो का? राणी बागेत नाही, मग राणी साहेबांच्या बागेत फिरतो. असू दे असू दे, तुझं नाव नाही कळलं. माझं नाव सप्पारा सप्पा गुराळे. नाही कळलं. अहो सप्पारा सप्पा गुराळे. असू दे असू दे. होशियार होशियार. सॅल्यूट मार. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. साहेब काय काढा? काय काढा? काढा काय? खिशातली तपकीर काढा. आईला तपकीर वडाला नाक तर एका जागेवर धरके चाल. हा हा आईला तपकीर इकडं आणि शिंका इकडं. असू दे असू दे, झालं का? चाल कामा लाग. होशियार सॅल्यूट मार. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. काढा. काय काढा? काढा. काय काढा? चाला 2 रुपये काढा. तुझ्या चहाचा पगारापेक्षा चहाचाच खर्च जास्त झालाय तुझा. रिपोर्ट आलाय माझ्याकडं. नाही म्हटलं खाय प्याला वाड्यावर, कापड सरकारी, चहा पाणी वरच्यावर. याद राख, उद्यापासनं कोणाकडे जर चहाला पैसे मागितलेस तर माझ्या गावाला उसाचं गुराळ आहे. तुला अख्खाचा अख्खा असा उचलतो आणि त्या गुराळ टाकतो आणि नंबर 1 ची ढेप पाडतो. कळलं का? होशियार कलम खोल. सॅल्यूट मार. लेफ्ट राईट लेफ्ट राईट चालू ठेव. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. नाही नाही, तुझं मी काय ऐकून घेणार? नाही ऐकून घेणार. माझं ऐकून तरी घ्या. नाही ऐकणार. आपण मला काय बोलत तरी ऐकून घ्या. मी एक सबूत ऐकून घेणार नाही. अरे तो लिमलेट का हॅमलेट कोण आहे ना, तो बरोबर बोललाय. स्त्री जात म्हणजे निम खराब. ओके बाज. असं काय धोका दिला मी तुम्हाला? प्रेमाचं नाटक करते माझ्या संग आणि गुडगुड करते प्रधाना बरोबर. खरं सांगू का? काय तुमच्या परीस ना तो प्रधानातले देखणा आणि तगडा आहे. आता तुझ्या सकट त्या प्रधानावर खटला भरतो की नाही बघ. खटला भरतो इकडे मुळे खटला भरतो. अव्वा आपल्या राज्यावर लई मोठं संकट आलंय. संकट आलंय? हे बघ चिमणी, तू कोड्यात बोलू नकोस, डिटेल मध्ये बोल. माईका तर हा आपल्या महाराजांना आता पदूर सर्व पोरीत झाल्या की नाही? होय. आणि राणी सरकारांना पुन्हा दिवस गेले. आता त्याला माझा काही इलाज आहे का? माझं ऐकून घेता का? समजा या केपेला चुकून मुलगा झाला तर गादीला वारस कोण? 100% युवराज. युवराजच होणार गादीचा वारस. वैनव मग यो युवराज जन्माला येऊ द्यायचा नाही असा घाट घातलाय त्या म्हसोबानं. थांबा तुम्हाला दाखवते. बघा जहरीली इशाची डब्बी. राणी सरकारांच्या दुधामध्ये मिसळून त्यांना पाजायची असा डाव रचलाय त्या पर्दानं. अरे त्याच्या बायलीचा. अरे खालेला घरचं वास्तव मस्तोय. आता एकच करायला पाहिजे, राणी सरकार लगेच बाहेर धाडायला पाहिजे. अरे वार वा वा चिमणे, काय महत्वाची कामगिरी तू पार पडलीस. हा चिमणे तुला कुठे ठेवू? या घाटात ठेवू, त्या घाटात ठेवू, त्या घाटात ठेवू. आता बरं रंगात आलं. मगाशी किती किती चिडला होता तुम्ही माझ्यावर. आता चिडलो तरी मी तुझाच आहे. अग किती बी तरी रुसलो तरी मी तुझाच आहे. वय वय काय बी झालं तरी हवालदार माझाच आहे. वय वय चिमणे चिमणे, तू भिंगरीवाने नाचून गाणं म्हण. अग काय तुझा आवाज आहे, काय तुझं हे आहे, काय तुझं ते आहे, काय तुझं हे. राहू द्या, तुम्ही काय हाय सा हे मला चांगलं ठाऊक आहे. अग अग चिमणे, मी बाहेरून जरी फांच्यासारखा असलो ना तरी लय भोळा आहे ग. मन्नतचा भोळा आणि दिसल त्या बाईवर डोळा. जीव होतोय माझा घोळा. हव
हवालदार तुझी साया भोळा आय बर तुझा रटोळा हवालदार तुझी साया भोळा आय बर तुझा रटोळा चिमणी मी तुला शिकवलं म्हणून एवढी चांगली डान्स करतेस तू किती दमलो फाफडलो ना मी जरा मला हवा घाल चिमणे 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 कोण आहे का घरात कोण हाय हुजऱ्या आलाय दारात होय का तुला घालतो मी परड्या तुझ्या मायल मायल आले त्याले कोण आहे घरात कोण आहे शिफा यालाय दारात आता गाडवावरनं काढतो तुझी वरात तू इथे कशात आला कशात आलास तुम्ही घराकडे जातो म्हणून सांगितलं होतं मला काय माहिती चुकला पीर मशिदीत गावात अरे येड्यात तुला ठाव नाही का चिमणीच्या स्टेशनवर माझा स्टाफ असतो म्हणून ओ ते मला काय सारा गावाला माहितीये तुमचं चिमणीचं प्रकरण प्रकरण अरे प्रकरण असायला आमची काय 1200 पानाची कादंबरी आहे वय आईला स्वतः काय करायचं नाही आणि दुसऱ्याच्या प्रेमात बिंबा घालायचा अरे चिमणीशी मी लव्ह मॅरेज करणार आहे ओ लव्ह मॅरेज आतापर्यंत 10-12 पोरं झाली असती तुम्हाला लग्नानंतर लगेच पोर अरे कुटुंब नियोजनाचं काय होणार भाऊजी वहिनी भाऊजी वहिनी भाऊजी वहिनी एक मिनिट मला बोलवते बोला भाऊजी लई दिसताना आला सब ते कामध्ये एक दोन येऊन गेलो पण राक्षस होता ना म्हणून बाहेरच्या बाहेर गेलो भाऊजी वहिनी भाऊजी वहिनी ओ जरा मागवा की वाटलंच मला भाऊजी वहिनी तुमच्यासाठी चहा आणते हा नाश्त्याला काय देऊ उपीट का कांदा फव तुम्ही एक वहिनी काम करा तुम्ही असा गुलाबजाम असा कट मारून आणा आणि कोका कोला असा कांदा टाकून आणा आता
जाऊ नका कर धावत जाते आणि परत येते वहिनी काय हळू का पडाल कदम खोल आता अगं तुला नाही त्याला बोलतोय तू जा तू आज जा कदम खोल मी खोललेलाच आहे बाबा हराम खोर इथे का आला इथे का आला अहो राणी साहेबांनी धाडलं मला का तिच्या पोटात दुखायला लागलं का त्याला अजून ये हो त्यांना लोणचं खावंच लागतंय अरे मग बाजारातून आणून द्यायचं ना अहो त्यांना कच्चा खायला पाहिजे आणि तुम्हाला हुकूम सोडलाय तुझे हात पाय मोडलेत का हो तसं नाही गरोदर बाईचं चोचलं एका हातोटीने पुरवलं की पुत्र कसा नक्षत्रासारखा होतो अरे वार वा हे काय असं शास्त्रच सांगितलंय होय काय हो बाबा तू कुठल्या शाळेत होता मी बघा असं नेहमी शाळेत नेहमी जायचो असा शाळेमध्ये नेहमी फिरायचो पण मास्तरांनी कधी मला शाळेत घेतलंच नाही ना पण तुम्हाला सांगतो माझं वाचन आहे ना दांडग आहे अरे वार वा हे बघ एक तू काम कर तू आंबेवनात जा कैऱ्या तोड मला आणून दे मी राणी सरकारनी देतो हे शास्त्रात बसतय वा म्हणजे लढे शिपाई परनाम हवालदार का अरे बाबा सरकारी नोकरीत असंच असत जो कनिष्ठ अधिकारी असतो ना तो राब राब राबतो आणि क्रेड असतो वर्षाला कळ चल पट गेलो जातो 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 इथं काय करतो ते बाई चहा पिऊन जातो म्हणत होतो चहा पिऊन जातो तोंड ढुटलंयस का तोंड ढुटलंय दात घासायचे बाकी आहेत नको तुटतील ते अरे चहा म्हटलं ना का मिरला जिता बसशील आणि तपकीर वळायला वर्षा खाली येशील ती चहाला उकळी फुटायच्यात गॅट आउट भाऊजी गेले अरे यो कोण आपल्या सारखाच आहे आई तू परत आला गेलो गेलो किती चिडता किती चिडता म्हणते मी चिडायलाच पाहिजे नाही तर यो माझा कॉबी दांड उडवल तो होईल हवालदार आणि मी म्हणजे शिपाई हवालदार 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 आला 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 हे तिकडे तिकडे हवालदार हवालदार आला आला कोण आपल्या दोघांचा बाला कोण तो कोतवाल आला कोतवाल अरे बापरे चिमणे आज जा आज जा अपर यू चा हा चा तू पी आणि माझा चा ढाकून ठेव जा अहो तू गार होईल अरे मला गार प्यायची सवय आहे तू जा बाबा आज जा गो इनसाइड गो गो कदम खोल होशियार सॅल्यूट मार लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट पहिली तुम्ही मला बोलव ना माझ्या उजळ होतो अगे बाय तू अशी हाक मारलीस ना की माझा ब्रेक लागतो ग मला पण ब्रेक आता जाते तर जावा पर राजाला लवकर या हा मी रात्री घरी एकलीच असते हो मला लय भ्या वाट बघा मैनी मी काय म्हणतो मी तुमच्या पाऱ्याला थांबू का ए तू गुरखा आहे का वॉचमन तू तिच्या वाऱ्याला थांबू नकोस अहो राहतो म्हणतो तर राहू दे अरे कशाला चोराच्या हातात जमदारखान्याच्या किल्ल्या तू जा बटनला गेट आउट गेट आउट चल चिमणे मी पण निघतो ठा ठा बाय बाय टाटा बाय बाय टाटा हवालदार टाटा तू कशाला आला परत नाही ती अशी पद्धत असते ना पद्धत कमरेत लाट ठेवलं चल चल चिमणे मी फक्त हलू काय हात हलू मारी हात हलू हे तुला घालीन कमरात खरंच लाज गेलं गेलं टाटा बाय बाय टाटा बाय बाय चिमणे एवढं तू कंटाळीस माझ्या प्रेमाला ठीक आहे टाटा मी या ठणठणपूर नगरीचा कोतवाल खडक सिंग माझं नाव माझ्यापेक्षा माझ्या हंटरलाच लोक फार घाबरतात आम्ही महाराजांच्या परस्पर विलासपूरला गेलो पण महाराजांनी आम्हाला अर्जंट बोलावून घेतलं यात कुणाचा डाव आहे हे मला कळालंच पाहिजे कोण आहे रे तिकडे मी आहे रे इकडं कोतवाल तू काय करतोस इकडं ड्युटी करतोय हवालदार कुठे आहे आता ते काय मला सांगून जातात भाई मग जा बोलाव त्याला कोण मी मग काय मी हो ती माझी ड्युटी नाही आता समजा मी तिकडे गेलो आणि इकडे महाराज आले तो ललकारी का तुमच्या बाबा 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 आमच्या भाने द्यायची ललकारी
सांगतो तुला कुणी द्यायची ती. समजलं का कुणाच्या बाण द्यायची ती? समजलं समजलं. आईला नकट व्हावं पण धाकट होऊ नये असं मऊ भेटलं तर कोपऱ्यानं खांत्यात. अजून का घुटमळतोयस? घुटमळतो विचारता? एवढ्या जोरानं फटका मारला पार माझा जीव घुटमळला. काय नाही सलाम जा क्या ते काढवले काचे कधी दरबारात हजर राहत नाहीत. आता येऊ दे एकेकाची चांबडीच लढावतो. कोतवालांचे स्वागत असो. राट बघ माणूस बघ काय कोतवाल येतो असं नाही बोलायचं. कोतवालाच स्वागत बसो असं वाक्य तानवावं. चुप. तुमची ड्युटी काय? ते म्हणजे बघा ऑफिस चालू झाल्यानंतर एक तास इन आणि ऑफिस संपायच्या आत एक तास आउट. मध्ये साडेचार घंटा जेवणाची सुट्टी. वेअर ऑब्लिगेशन पीपल. चुप. असं धेड गुजर इंग्लिश बोल नकोस. कुठं होता तुम्ही दोघं? ते काय जरा वाड्यात गमना म्हणून आंबे बनत गेलो होतो आणि कानातलं मळ काढत बसलो होतो. याचा मी साफ केला बघूया. हॅलो 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 याचा साफ आहे माझा बघ रे. हॅलो. चुप. अरे चुप कसं काय ऐकू आलं? कानातला मळ. कानातला मळ काढायला गेला होता का कुठल्या पोरीची का काढायला गेला होता? आता तुमच्याने आम्हाला कुठे छळाय होतो म्हणजे काय नाजूक गोष्टींची फोड करून सांगतो ना. आमची पोझिशन काय बॅकवर्ड होते त्याची तुम्हाला कल्पना नाही हो. अहो राणी साहेबांनी आंबट चिंबट खावस वाटलं म्हणून आंबे वनात गेलो होतो. काय रे पाडायला उचल जमा कर. हो हे बघा आम्ही लय काम केलं हो त्याचा मी ओव्हर टाइम मी मागणार आहोत. ओव्हर टाइम देऊ का? मिळालं ह्याला द्या. आता मी कधी ओव्हर टाइम मागत नाही. ह्यांनाच द्या. कदम खोल. होशर सॅल्यूट मार. सॅल्यूट मार. काय रे तुला सॅल्यूट मारायला सांगितलं का शड्डू मारायला सांगितलं? कुणी शिकवली तुला ऑर्डर? या हवालदारानं. मायला मरतोय मी. तू हवालदार आहेस का पैलवान आहेस? वाटतोय मी पैलवान. नाही अहो नाही काय आठवलं. ही ऑर्डर शिकवताना ह्याची बायको बाळंतीण झाली होती म्हणून मॅटर्निटी होम मध्ये गेला होता. ही जो ऑर्डर शिकवली तेव्हा ती समजण्याची कॅपॅसिटी नव्हती म्हणून वाढले. मी तुमचा वरिष्ठ अधिकारी असून माझ्यापासून तिष्ठा दुबाय. मग मला खुर्ची कोणी द्यायची? अरे वो हे बाबा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांना खुर्ची द्यायची असते. अरे तू काय माझी गंमत बघतोय? मारायची का खुर्ची? आणतो ही बघा खुर्ची. अरे मला खुर्ची दिसते मला आण खुर्ची. खुर्ची. अरे खुर्ची खुर्ची इथे कुठे गेला? हे होतो खुर्ची. अरे बाबा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात द्यायची असते. खुर्ची द्या. खुर्ची खुर्ची. बस बस एक मिनिट एक मिनिट इकडे जरा बसा. धुळ आहे हो. एक मिनिट. हा बघा असं. हा बसा बसा. कसं बसते जरा बाजूला बघू. हे असे बसते. आणि प्रॅक्टिस चालली आमची. बसा एक मिनिट. असं बसलं तर असं 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 म्हटलं चालू. बसा कोतवाल साहेब आता बसा. खो खो खेळ. आम्ही रजेवर गेल्यापासून नगरीचा काय हाल अहवाल? लय आमचे हाल हाल होते. तो हे तुमच्या नाजूक हंडरची लय आठवण येते. चुप. महाराज काय म्हणतात? महाराज महाराज ते काय बोलणार? चंदनाचं लावलंय अमृतंजन पिऊन झोपलेत. काय उलट बोललो ना तुम्हाला? कळलं काय बोललं ते समजून घ्या. आणि राणी सरकार काय म्हणतात? काय ती काय बोलणार? तुम्हाला माहित नाही? 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 माहित नाही. अहो नका रागाव नको विसरायला होतो. हा राणी साहेब गर्भवती आहेत आणि त्यांना आंबट चिंबट खावस वाटते. बाकी सब ओके. आणि आमची दिलाची धडकन आमची महबूबा राजनर्तिका काय म्हणते? आलो मूळ मुद्द्यावर आलो. ती काय नाय म्हणत ते विचार. काय ती म्हणते? कुणाची ग कुणाची ह्याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको मला लागली कुणाची. म्हणजे आम्हाला तिला भेटलंच पाहिजे. भेटलं पाहिजे म्हणजे काय? भेटायलाच पाहिजे. अहो एक वेळ टीबी परवडली पण हे झोरण्याचं दुखणं
लय वाईट काय होईल सांगता येत नाही. काय होईल तुम्ही जाल वर आणि ती राहील खाली. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आम्ही येत असल्याची तिला वरती दे. शिपाई आमच्या घरी जा आणि आम्हाला रात्री उशीर होईल म्हणून सांग. कोणाला वहिनी साहेबांना सांगू नको. तू काय कर डायरेक्ट हिलीन बाईलाच सांग. अरे तिच्या आईला असले आई असले निरोप बायकोला द्यायचे असतात. वहिनीला बायकोला वहिनीला दरबार भांडवल आपल्या आईशी पसंती कोतवालीची बायको ते आपली कोण बायको आराम खोरांनो आपण सात भांडू नका. आम्ही महाराजांना भेटून येतो. याच्याने कोतवालीच्या अरे काय कुडीपले पांड्या जरा वळत का मग रे काय आवाज काय नाही कुठे आहेस तू. तुझ्या काय बघतोय माझ्या पाठी ओळख का बघ कुठे इथे दुखतोय. आईला कसला नाकाच्या दिसतोय साला कसला कुडपलाय त्या कोतवाला नागाया पांड्या. तुला समजा लहानपणी मी आई माझा सुद्धा मार खाला नाही रे. यो सारखा येतोय हंटरनं कुडीपतोय कुडीपतोय. पण एक सांगतो ह्या कोतवालाची मी जर नाही गंमत केली तर नावाचा मी हवालदार नाही. या मारकुटीने नाही मी नरम केलं ना तर आई सप्पन घेतो मी. चल पर कुठ तुझ्या आजीच्या लग्नाला तुला किती वेळा सांगितलं महत्वाच्या कामाला जाताना कुठं कुठं म्हणून मध्ये विचारायचं नाही. पण मी कुठं विचारलं कुठं जमारी. चल राजवैद्याकडे जाऊया. कोण आजारी आहे. हो तुझी मावशी आजारी आहे. अरे लेखा आपण राजवैद्याकडे जाऊया आणि जमाल कोठा छाप जाळी मावशी जाणूया आणि या कोतवाला घालूया. आणि तू कोतवाल प्याला तर मी जाईल कुठं. कुठं म्हणजे काय वरच जाईल. गेला तर गेला जायला आपण सुटू ना. एक काम कर तू हो पुढे आता कुठं कुठं मध्ये विचारत राहते. चल पर मी कुठं विचारलं कुठं चालू कर दे कुठं घालतो. एक दिवस तरी या कोतवालाची नाही गमत केली तर बघा. चला निघतो मी काहीतरी विचारलो मी. हा गेलो ना प्रधानजी. तुम्ही आम्हाला अर्जंट बोलावून घेतलं त्याचं काय कोतवाल. महाराजांच्या लहरीपणामुळे तुम्हाला ताबडतोब फोन करून बोलवावं लागलं. खरं म्हणायचं तर मी उद्याच त्या शर्मिलेला घेऊन येणार होतो. कोतवाल त्या शर्मिलेला तुम्ही समक्ष भेटून कामाची कल्पना दिलीत. होय प्रधानजी उद्याच ती आपल्या नगरीत हजर होईल. उद्या उद्या रात्रीच करून टाकतो कत्तल रात्र. अहो पण महाराजांच्या वाढदिवसाला अजून वेळ आहे. महाराज कुणी केला त्याला महाराज. तुम्ही आम्हीच ना. अहो मानला तर देव नाही तर माळावरचा दगड तसंच मानला तर राजा नाही तर पत्त्यातला राजा. म्हणे महाराज अहो फाडून फेकून देतो त्याला. पण प्रधानजी तुम्ही राजा झाल्यावर प्रधानकीचा क्लेम माझा. कबूल कोतवाल. मी राजा झाल्यावर प्रधानकीची सगळी वस्त्र मी तुम्हालाच बहाल करणार आहे. अहो तुमच्यासारखी इमानी माणसं आहेत म्हणूनच तर आमच्या सारख्यांची कृष्ण कारस्थानं अगदी बिन बोभाट पार पडतायत. हे बघा त्या शर्मिलेला एकदम गावात आणू नका. गावाबाहेरच्या डाक बंगल्यात तिची व्यवस्था करा आणि कार्यक्रमाच्या वेळीच तिला दरबारात हजर करा. समजलं. याची चिंता करू नये. सगळी कामं नीट हुशारीनं करा. येतो मी. तू या ठणठणपूरचा राजा होणार काय. सगळी लष्करी सत्ता माझ्या हातात आहे. महाराजांच्या पाठोपाठ तुलाही यमसरणाला नाही पाठवलं तर खरक सिंग माझं नाव सांगणार नाही. अरे वार प्रधान्या वार कोतवाला खाल्ल्या घरावर उलट टाकाय. रस्त्याच्या चमच्यानो हवालदार जोपर्यंत जित आहे तोपर्यंत महाराजांच्या केसाला धक्का बी लागू देणार नाही. यो मास्टर की आता चिमणीला सांगायला पाहिजे. मास्टर की नाही मास्टर प्लॅन चिमणीला सांगायला पाहिजे. गेलो र चिमणे चिव चिव ए चिमणे चिव 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 काय रे माझ्या कावळ्या काव काव चिव चिव काव काव चिमणे तुम्हाला काव काव करते असं मला का नाही विचारत. काव काव तुम्ही काव आला काव आला. हा हे बघ चिमणे
ही साडी सोड. अग ही साडी सोड आणि जरीची साडी नेस, धारवाडी चोळी घाल, नाकात बुगडी, कानात नथ घाल. काय डोसके बिस्का फिरले का तुमचं? अहो कानात बुगडी नाकात नथ कुठं काय घालायचं ते घाल, पण फक्कड अशी तयार हो. अग शिंगारी बकरं येते, बकरं कसलं बोकडच आहे ते. कोण बकरा कोण बोकड मला समजेल असं बोला. अग तोच हंटूर छाप फटाक कोतवा येतोय. तू मुर्दा कशाला येतोय ते मरायला? अग तुझा डान्स बघायला येतोय. ओ तुम्हाला सांगून ठेवत्या, मी त्याच्या मोर नाचणार नाही. तू नाचणार नाही? नाही. तू नाचणार नाही? ठीक आहे मी नाचन. तुम्ही नाचणार? काय करणार? तुम्ही नाचणार? हो मी नाचा. नाचा नाचा. अग तू चिमणी आहे का घुबाड? मी सगळं जमवून 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 आणते आणि तू इसकडून टाकत. हे बघ तू काम कर, तू आला ना त्याच्याशी प्रेमाने असं गुलू 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 बोलायचं. प्रेमाने बोलायचं? गुलू गुलू बोलायचं? मग बघा अशी प्रेमाने बोलते, अशी गुलू गुलू बोलते कि तुम्ही बघतच राशीला. प्रेमाने नुसतं गुलू गुलू बोलत बस, आता मी बघतच बसायचो. आणि हे बघ तू मस्त पैकी रंगात आला ना काय मी त्याला देतो जय बजरंग गोठा छाप जालिम औषध. हे बघ कसलं औषध? हे काय अजून कुणाला दिल्याशिवाय त्याचा इफेक्ट परफेक्ट करणार नाही ना, म्हणून हे औषध कोतवाला द्यायचंय. आणि तो मेला तर? मेला तर काय बरच होईल, कशाला घाबरते. मी आहे ना आय एम हवालदार, उलटा पंचनामा करतो. पंचनामा? हा बाया मला नको, मी नाही करणार. अगं द्यायला पाहिजे. मी नाही. अगं असं काय म्हणजे ए चिमणे द्यायला पाहिजे आता आपलं लगीन कॅन्सल. हा असं नाही मग. बर बाबा हे औषध घ्यायचं. करेक्ट. ते सरबतात मिक्स करायचं. करेक्ट. आणि त्या कोतवाला पाजायचं. करेक्ट. पण मला नाही जमायचं. अरे हे नॉट करेक्ट. अहो माझे हात पाय आताशी तर तर कापायला लागले बघा. अगं तू कशाला कापते, आपण त्याला कापायचंय. काय व हे समजा मला जमायचं ना व. म्हणजे काय जमल्यावर सगळं काय जमालच ना. काय म्हसोबागात उभं राहिला साबर? काय हो तुम्हाला कोणी हवालदार केलं? मी वशिल्याने भरती झालोय. तुमचा वशिला गेला काशीला. सॅलेट मार. वा 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 शाबाश 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 गेली रे. चमारी या हवालदारला ऑर्डर? अरे हिला मी ऑर्डर दिली असती, मग काय करणार. महिला समान हक्क, स्त्री दाक्षिणात्य म्हणून नाहीला झाला. आता कोतवाल आला रे आला का तो मेला म्हणून समजा. आम्ही अवगत. अरे आम्हाला विचारताय? या 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 याव याव. काय रे? काय आमचा निरोप सांगितलास? म्हणजे काय कवा सांगितला? मग कुठं आहे नर्ती का? अहो आहे आतमध्ये तयार होतीये. असा स्नोचा गिलावा आणि पावडरचा फवारा म्हणल्याशिवाय ती बाहेर येणार नाही. मूर्खा तुला काय कळणार आहे स्त्री रहस्य. जा बोलाव तिला. बोलाव तू. नर्तिका बाई अहिंसावादी कोतवाल आल्यात. खाली कोतवाल म्हण. ठीक आहे बोलतो. खाली कोतवाल आलेत, असतील तशी बाहेर ये. आहा बरोबर आहे बरोबर आहे. एवढं उघडवड करू नकोस, बिंडो घासला तरी हुशार आहे तो. कळल त्याला आदावर जे अर्ज त्यांनी केलाय. मग आदावर जे कोतवाल साहेब. हा आदावर जे. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. मूर्खा ती आम्हाला सलाम करते, तू कशाला मधी झक मारतोस? चाल इकडे. स्वारींचा पत्ता कुठे होता गेले 4 दिवस? तुरुंगात. काय राजमहाराज होते ना? आम्ही दरबाराच्या महत्वाच्या कामासाठी लखनौला गेलो होतो. अय्या लखनौला काय आणलं माझ्यासाठी? 4 वर खादीचं लुगड आणि 3 वर रिबीन. चोप. या खेपेला विसरलो पण पुढच्या खेपेला मोत्याचा कंठा घेऊन ये. वा वा हिला मोत्याचा कंठा, आम्हाला बिब्याची माळ. खडा 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 खडा. तुला सांगितलं ना मध्ये मध्ये बोल नको म्हणून. अच्छा कुठं मध्ये मध्ये बोलतोय? खडे खडा नंतर बोलतोय. जा दारावर थांब. थांबतो पण तुमचं जर ते लवकर आटपा. ते काय ते म्हणजे ढंटे डेड ढंटे डेड चिमणे ढंटे डेड लवकर आटो बरं का? ढंटे सरबत. अरे वा 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 नर्तिके. आज असं काहीतरी म्हण की आम्हाला आमचा विसर पडला पाहिजे. जो हुकूम कोतवाल साहेब.
परगावचा पावणा सखूचा मी म्हणा आला परगावचा पावणा सखूचा मी म्हणा नाताला त्याच्या लागू कशी मन येड कोळा त्याच्या माग पळा मला कळण कशी मी वागू मला कळण कशी मी वागू खेळती लई पुर करती माझ्या मुर मुर तू खेळती लई पुर हा करती माझ्या मुर मुर सखू चमेवण लईच चिकना खेळत त्याच्या लई चोर केली नाही नटाच हल्ला सध्या निकच पोर टोपराव लागली रांगू पोर टोपराव लागली रांगू आला परगावचा पावणा सखू चमे आला परगावचा पावणा सखू चमे बघून त्याच पिळदार दंड मनान माझ्या केलं बंड खाली तो वाकला डाव अस टाकला जमाव समदा झाला थंड खेळताच असला माझ्या मनात बसला मन माझ मी कुणाला सांगू मन माझ मी कुणाला सांगू आल परगावचा पावणा सखूचा मी परगावचा पावणा सखूचा मी म्हणा नादाला त्याच्या लागू कशी मन येड कोळा त्याच्या माग पळा मला कळण कशी मी वागू मला कळण कशी मी वागू हमेला की काय या बया हवलदार ओ हवलदार लवकर या काय गो काय झालं भोबळ्याला अरे थंब्या कुठे गेला कुठे थंब्या थंब्या आहे कुठे यो का तुमच्या पायाखाली कुठे आहे पायाखाली कुठे पाय आहे काय यो का अरे बापरे तू मेला की काय बघा ना भाई थांब 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 हाय नाडी इकडे असते ना या काय एवढ्या आहे मी नाडे नाही म्हटलं मी नाडी म्हटलं हाय हाय नाडी होते खट 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 याची वेगळी वाजते छाती ठक 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 वाजते डोकं खणांग खणून खणा घंटा नाद होत आहे तापट मारूस ना आईला काय करायचं ना ए शिपाई शिपाई शी हवालदार साहेब लवकर ये लवकर ये क्या बहुतेक आपले कोतवाल साहेब मेले की काय ए थांब म्हणजे प्या पू करू नको चांगलं बोलतो बोल पुढे बोल नाही बोलत बोलणं समजलं दिसते होय ना घाल टोपी घाल टोपी घाल आयला मेला नाही तो पर म्हणून नाही मेला उचल मला हलकं द्या लाव लाव टेकू लाव टेकू लाव टेकू लाव आईला टेकू लाव म्हटलं काय तिकडे काय बघतोय रे टेकू लाव उचल जरा उचल हा उचल चल हा व्हेरी गुड आता मी बुट्टे काढतो तुझ्या मागोमाग येतो घाल डोकं द्या उचल 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 काय खातो पूर्ण येतो पूर्ण येतो चल चल यांना पण माझ्याच घराचं काय करायचं असतो चिमणे चिमणे थँक्यू थँक्यू अरे मारकुटा काटा वाटेत ना गेला आता हे औषध सगळ्यांना पाचतो होऊ द्या बोंबा बोंब सगळ्यांना पाजा आणि तुम्ही पण प्या मी म्हणते की हा नको तो व्याप कशा पायी काय आहे चिमणे ऐक
एक शर्मिला नावाची नर्तिका लखनऊ वरून इकडे येते आणि तिच्याकडून महाराजांवर विष प्रयोग होणार आहे. या बया, हा आता त्या शर्मिलेला हे मी औषध पाचतो, होईल बेशुद्ध, तिची कापड करतो, तुला घालतो आणि तुला दरबारात उभा करतो. हाय की नाही डोसक? हाय की नाही डोसक? मला काय दरबारात ओळखत नाही वय. अरे सोड सोड चिमणे, तू दाबून मेकअप कर, काय दिसशील काय दिसशील. आणि ओ सरपेचे अशा घुंगडले नाही का, मतलब ओढणी और बीच में उर्दू कानडी अंग्रेजी अशा बोलणे का? वो कैसा? ओ मतलब बंद ओळखी कट्ट्यावर बसली, उसने बोला आय डोंट नो. ए चिमणे, तुझ्या आवाजाला काय झालं? आवाज येतोय. आतून कुठून येतो? आतून ऐकून तिथून आवाज येतोय. तिथून कुठून काय ते? चुप चुट्ट चुप. मी कोण आहे? तू कोतवाल आहे? मग तू कोण आहे? मी शिपाई आहे. हा कोण आहे? हवालदार आहे. बरोबर. मी कोण आहे? अरे तू कोतवाल आहे. मग हा कोण आहे? हवालदार आहे. तू कोण आहे? शिपाई आहे. बरोबर. हा कोण आहे? अरे हवालदार, तू कोतवाल आहे, मी शिपाई आहे. मला माहित आहे, मग अंतर्ज्ञानी मला मारा. काय? मी मारू? मी साहेब, हा मान तुमचा. हा मान माझ्याच आहे र. चार दिवस सासूच, चार दिवस सुनेच. जरा पुढे या इकडे. आयला ऐक, आठवण करतो तुमचा. बस झालं, चला. कोण आहे? तू कोण आहे रे बाबा? तू व्याई आहे, तू सांडू. आणि यो पांडू, हे पांड्या हेला उचल आणि गावाबाहेर नेऊन टाक. अर्जन टाक, चल. तू अजून एक ग्लास आण. जा अत्तांडे. तू कोण? मी तुझा दत्तक पुत्र आहे, तू माझा दत्तक बाप आहे, तुला सगळं सांगतो. चल. हळू, तो कोणतरी आहे, बाप आहे तुझा. चल हळू, चल. हो ये पांड्या, तू हंटर मी घे. हो हो. आहा, याला याला म्हणतात औषध. पाचशे एकेकाना म्हणतात ना, त्याचीच बोट त्याच्याच डोळ्यात. आता पुढचा समाचार शर्मिलेकडं. आहा, काहीतरी विसरलो मी. आहा, गेलो रे चिमणे, गेलो रे. आज लखनऊहून शर्मिला येणार, अजून कोतवालाचा पत्ता नाहीये, माझा सगळा बेत उधळला जाणार नाही ना. सावधान सावधान, महाराज पधारले हैं. वा 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 प्रधानजी वा, आज आपण आमच्या आधी दरबारात हजर झालात. तुमच्या हजामती संपल्या वाटत महाराज. गरीबाची थट्टा करताय. आज आपला वाढदिवस. काय? आज आमचा वाढदिवस? हो. म्हणजे आमच्या अंघोळीचा दिवस. प्रधानजी, अहो आम्ही अजून तोंडही धुतलेलं नाही. नाही चालेल. नाही म्हणजे दास दासी चंदन उठणे घेऊन आपली वाट पाहतायत महाराज. वाट लावायला उभे आहेत? वाट लावायला नाही महाराज, वाट पाहताय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रधानजी मला सांगा, आज आमचा कितवा वाढदिवस? 50वा. सुवर्ण महोत्सवी महाराज. आज आपण 50 वर्षाचे चिरतरुण झालात. प्रधानजी असे मोठे मोठे शब्द वापरू नका. का? फार वयस्कर झाल्यासारखं वाटत महाराज. आज आपण 50 वर्षाचे चिरतरुण झालात. आपल्या करमणुकीसाठी खास लखनऊहून शर्मिला नावाच्या नर्तिकेला आमंत्रण दिलंय महाराज. प्रधानजी मला एक सांगा, दरबारातली राजनर्तिका रजेवर गेली की काय महाराज? नाही आजकाल तुमचं जास्त थोडी रुची पालन. वा 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 वा, छान छान छान. पण प्रधानजी मला सांगा, आज आमचा वाढदिवस, एवढा आनंदाचा दिवस, मग राज्याचे कोतवाल कुठे? बातमी वाईट आहे प्रधानजी. अहो एवढ्या चांगल्या बातम्या सांगितल्यानंतर एक वाईट बातमी ती काय सांगून टाका महाराज. कोतवाल 4 दिवसापासून बेपत्ता आहे. काय? कोतवाल बेपत्ता आहे? हो. नशीब नशीब, तुम्ही तरी जाग्यावर आहात महाराज. अहो काय हे काय हे, चारी दिशांना शोध घ्या आणि जर शोधून सापडले नाहीत तर सगळ्या नगरीत दवंडी पिटा. जो कोणी कोतवालाला जिवंत अथवा मृत हजर करेल त्याला आमच्या तर्फे 1, 2, 3, 4 नव्हे चक्क 11 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करा. 11 रुपये महाराज आणि प्रधानांचा मिक्स जय जयकार असो. काय रे मिक्स रिमिक्स, आता काय आणलेस खबर?
महाराज सापडले, महाराज सापडले, महाराज सापडले. अरे बाबा महाराज इथे आहेत. म्हणजे महाराज कोतवाल सापडले, कोतवाल सापडले. कुठे? इठ्ठलाच्या मंदिरात आहेत. इठ्ठलाच्या पायथ्याशी बसलेत आणि पायावर डोकं आपटून आपटून इठ्ठलाला विचारतायत. मी कोण? मी कोण? मी कोण आहे? त्यांच्या डोसकर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. प्रधानजी, प्रधानजी अहो विचार कसला करताय? ताबडतोब विठ्ठल मंदिराला भेट द्या हो आणि कोतवाला ताब्यात घ्या आणि त्यांची पूर्ण चौकशी करा. जर खरोखरच त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल तर त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा. चला निघा. जशी आम्ही पण निघतो. ललकारी महाराज, महाराज ललकारीच्या अगोदर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अरे बाबा आज माझा वाढदिवस, तोही 50वा. हॅपी बर्थडे. मला आंघोळीला जायचंय लवकर भाऊ. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे सांगू का? सांगतात. तुमच्यावर विषप्रयोग होणार आहे आणि तो बी तुमच्या इश्वासू प्रधानाकडून. नाही नाही नाही, हे कदापिही शक्य होणार नाही. अहो दिसत तसे नसत म्हणून जग फसत. अहो तुम्हाला नाचगाण्यात मशगूल करून ह्यो प्रधान नर्तिकेकडून तुमच्यावर ईशप्रयोग करून घेणार आहे. ओ हो अहो महाराज लाख मरोत पण लाखांचा पोशिंद न मरोत. वा 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 हवलदार वा, वाक्य छान आहे. कोणत्या नाटकातलं हे वाक्य? शिवगडाला जेव्हा झाप येते तेव्हा रायगडाला जाग येते. आता आम्हाला जागरूक राहिलंच पाहिजे. आज आमचा वाढदिवस, त्यासाठी आम्हाला जर कोणी काही खायला दिलं तर आम्ही खाणार नाही, पिणार नाही आणि तर नाहीच नाही. हवलदार काय ललकारी देतो पण जरा मागवा ना. का? तुमचे लांब बूट लागतात मला. ललकारी देतो. सावधान होशियार, थंडरपूर नगरीचे महाराज सावधान होके जा रे हे. गायला पण बरं, हरकत नाही. चला मार जाणं तर सावधान केलं, आता त्या शर्मिलेचा समाचार घ्यायला पाहिजे. हवालदार साहेब, हवालदार साहेब, आली 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 आली. कोण र? माझी चिमणी का? अहो तुमची चिमणी नाही हो, ती जगदंबा शर्मिला आली. अहो तिच्यावर एक कावळा पण आलाय. दोघं पण डाक बंगल्यावर थांबले आहेत. पण तुम्हाला सांगतो तो कावळा काय चिकना आणि देखणा आहे, काय लचकतो काय मुरडतो. बहुतेक मला वाटत तो डान्स मास्टर असावा. हो का? हो. पांड्या जरा मोर ये. वा वा वा, टोपी काढ. अरे वा वा वा, तुझी जर मिशी काढली तर तू बी चिकना देशील र. हवालदार साहेब, मी तुमच्या पाया पडतो पण माझी मिशी काढायला लावू नका. माझा बाम याला तेव्हा पण मी मिशी काढली नव्हती हो. अरे थोट तुझ्यात थोट. राजा आणि राज्याच्या पुढं तुझी मिशी मोठी आहे. अरे मी जर असतो ना तर माझ्या जीवाची कुर्बानी मी दिली असती. मग देऊन टाका. यू फोन मेरे लाल मेरे मेहबूब जॉनी मेरा काम कर दे मेरा काम. हे बघ हे बघ, तू काम कर, मी तुला ट्रेनिंग देतो. अशी बघ तिरकी तिरकी पावलं टाक. अशी बघ, चालला दशावतार चालला यो, तिरकी पावलं टाक तिरकी. हा हा, आणि पड पड. अरे लेखा तिरकी. हे बघ अशी अलगत अलगत पावलं टाकायची. हा असं यो उजवात हवेत असा करायचा आणि उगाच असा फिरवायचा. हा मला अशी कुठलीही भावना आणायची आणि असं करायचं आणि चेहऱ्यावर असं कवर बरो धरासारखे दाखवायचं. हा आणि दोन येत असे एकत्र घालायचे, टाळी मारायची आणि म्हणायचं. अरे वार वार माझ्या चेला, अरे पिला दे उस डान्स मास्टर को सरबत का प्याला. पण हवालदार साहेब मला जमल ना. अरे जमल म्हणजे काय? जमलच पाहिजे, केलेची पाहिजे पण अगोदर करायला पाहिजे ना. असं कोण हरी नारायण का नारायण हरी कोणीतरी म्हटलंय रे. चलनी गजरा रे गजरा रे मिळ काले काले नैना. बस बस अख्खं गाणं बोलशील तू. चल चल तयार लाग, मिशी पहिली काढ. चला महाराजांना सावधान केलं, पांड्याला बी तयार केले, आता जाऊया आपण शर्मिलेच्या गळावर. हर हर महादेव. आन गेलो रे गेलो रे गेलो रे. ओए माँ, अब तक मास्टर जी का पता नहीं, प्यास के मारे तो मेरा दम निकल रहा है. मला वाटते ही सही जगदंबा देवी. गुड मॉर्निंग जगदंबा देवी जी. आपकी तारीफ? तारीफ करूं क्या उसकी जिसने मुझे बनाया. अजी
गाना मत गाइए, आपकी तारीफ आपका शुभ नाम तो है। नाम ऐसे बोलिए ना, मेरा नाम है खंडू हवलदार और काम के लिए फिरता हूँ मैं दारोदार। आप शर्मिला है ना? ठीक पहचाना, लेकिन कैसे पहचाना? अरे कैसे क्या पहचाना, आपको पहचान वो के कम है क्या? चलो कहाँ? वो भूत बंगले में। ओए माँ। नहीं नहीं वो डाक बंगले में। ओ डाक बंगले में। हाँ। लेकिन डाक बंगला कितनी दूर है? वो 12 माइल। हाँ। 6 फरलांग। हाँ। 3 कोस, 0 सेंटीमीटर, 1 थर्मामीटर। ये सब मिला के कितना हुआ? 1 लीटर। अरे किसको क्या मानो, आप चलो ना। कैसे चलो ना, अब तक कोतवाल जी का पता नहीं। वो कोतवाल का थोड़ा स्क्रू ढीला हुआ है। हाँ जी? इसलिए वो खुले के चावड़ी में गए अपना स्क्रू टाइट करने। हाँ। फिर भी प्रधान जी भी नहीं आए। देखो प्रधान जी तो पहले से वजह जड़ है वो, और भी काम का डबल वजह, तो बहुत वो बिजी है। हाँ, इसलिए नहीं आ सके। हाँ। तो फिर चलो ना ऐसे। हाँ? या घोड़ा गाड़ी नहीं मिल सकती? घोड़ा गाड़ी? हाँ जी। या ताड़ी मिल सकती है, चलेगी? नहीं नहीं। अरे क्या जंगल में आप घोड़ा गाड़ी पूछ रही है, आप काम कीजिए, ये दोनों आपके टांग है ना। हाँ? उसकी गाड़ी कीजिए। हाँ? टॉक 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 करके चलो ना। ठीक है। हाँ? मुझे बहुत प्यास लगी है, पानी मिल सकता है? अरे पानी के लिए कभी नहीं बोलने का नहीं, देव बाप्पा पाप करता है। हाँ? अभी लाता है पानी, लाता है। थैंक यू। गजरा वजरा डाल के, औषध डाल के लाता है पानी। ये ले लो पानी। शुक्रिया। हाँ। हाय अल्लाह, कितना मीठा पानी है। फिर कितना मीठा पानी है। हाँ। यह मीठा पानी पीने के लिए दूर दूर से गांव के लोग आते हैं। ऐसी एक के पीछे एक लाइन लगती है और मेरे को बहुत काम पड़ता है। हाँ। और थोड़ा पानी मिलेगा? और पानी चाहिए। हाँ जी। लाता है गजरा वजरा डाल के और औषध डाल के टाइट करता हूँ। ये लो और पानी, पियो पियो पियो, दबा दबा के पियो पानी। फिर पूछो मेरे को झाड़ी किधर है। ये क्या पिलाया? क्या वो फोटोशॉप जारी मोशन है, पियो पियो। अजी मेरे आंखों के सामने सितारे चमक रहे हैं। हाँ, अभी चांद वो भी दिखेगा बाद में। जालिम क्या पिलाया, जाने क्या पिलाया तूने, बड़ा मजा आया। हाय हाय, मुझे कुछ हो रहा है। क्या हो रहा है? मुझे एक शेर याद आ रहा है। अभी शेर आ रहा है? हाँ जी। बोलो बोलो बोलो। नजरें ना होती तो नजारा ना होता, नजरें ना होती तो नजारा ना होता, इस दुनिया में हसीनों का गुजारा ना होता। वाह वाह। दिल ना होता तो दीवाना ना होता, शमा ना होती तो परवाना ना होता। वाह वाह वाह, कुछ समझा भी नहीं लेकिन माशाल्लाह, वाह वाह। आपने शेर बोला क्या? हाँ जी। मैं भी एक पाव शेर सुनाता है। हाँ जी सुनाइए। आपको गुस्सा नहीं आएगा ना? बिल्कुल नहीं। तो सुना तो मैं पाव शेर। लड़की की आंखों से निकलता है जी, उसको तीर कहते हैं। हाँ। लड़की की आंखों से निकलता है उसको तीर कहते हैं, और दूध में चावल डाल के खाते हैं उसको खीर कहते हैं। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब बहुत खूब। अभी मैं ना थोड़ा तापी है। हाँ जी। दूसरा शेर सुनाओ क्या? हाँ जी सुनाइए। सराय का फूल है गुलाब का। हाँ जी। सराय का फूल है गुलाब का, तू तो मेरे को बहुत अच्छी लगती है रे, पर माल है पराए का। We'll be right back.
करंद हातान पुलतला धुंद मनान लुटून घेतला मकरंद हातान पुलतला काठ काठ मदन सोखाचा हा पिऊन मग धुंदावला काठ काठ मदन सोखाचा हा पिऊन मग धुंदावला खेळ हा रंगला जीव हा दंगला झाले सख्य आम्ही बावरे ओठ बिडले ग ओठावरे ओठ बिडले ग ओठावरे ओठ बिडले ग ओठावरे माझ्या भोवती जणू बांधला त्यांना इश्काचा हा तटपुरा माझा जीव जडला प्रेमात पडला जादू केली त्यान मजबरी ओठ भिडले ग ओठावरी ओठ भिडले ग ओठावरी ओठ भिडले ग ओठावरी गाठ भेट झाली मजा मजा आली पेट झाली हा मजा मजा आली नाद नाद नदीवर भलतेच त्यानं केली मस्करी ओठ भिडले ग ओठावरी ओठ भिडले ग ओठावरी चिमणे ए चिमणे बाहेर लवकर चिमणे नमस्कारम 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 जी नमस्कारम आईला चुकून दुसऱ्याच्या घरात आलो की काय नमस्कार आपण कोण दासीला लखनौ की शर्मिला रंभा असं म्हणतात रंभा जरा थांबा देतो तुला तोतापुरी आंबा अरे ही तर आपली चिमणी याला म्हणतात वेशांतर आणि तो कुठे आहे कोण त्यो त्यो भाऊजी वय ते काय आत आहेत त्यो आत आणि मी बाहेर तू आत काय करतोय अहो त्यांचा मेकअप चाललाय मेकअप 20x20 ची खोली सोडून आतमध्ये मेकअप करतोय का नाहीतर त्याला घालडी सवय आहेत लेडीज रूम मध्ये घुसायची बाहेर बोलो त्याला बाहेर बोलतो ए शिपाई ओ मागे या शिपाई बोलर बाहेर येत नाही ते मग त्यांना सख्य हरी म्हणून हक मारा ओ हो सख्य हरी असे वय ए सख्या हरी बाहेर ये लवकरी हाय नको राणी नको लाजू लाज मध्ये अशी भिजू बघत्यात इकडे ए चिमणे पांड्या मी शॉर्टकट न वाड्यावर जातो आणि तुम्ही दोघ लॉंग कट न वाड्यावर या कळलं हा अरे नको नको चिमणे नको अग पांड्या नको आईला चिमणा कोण पांडा कोणी कळत असता गप्पा कन्फ्युज करू नकोस हे बघ पांड्या लक्षात ठेव तपकीर वडू नकोस ऐन टायमाला तपकीर वडशील आणि सगळे बोंब होईल कळ आता मी निघतो चिमणे ठा ठा चिमणे ठा ठा चिमणे हवलदार जातोय दारावर जातोय मी चिमणे ठा ठा जाण आता आयला परक्या समोर घालून पाडून बोलते तुला बघतो नंतर ठा ठा भाऊजी चल आता तुम्ही व्हा मर मी आलोच तुम्ही व्हा मर मी आलोच हॅपी बर्थडे टू यू कुक कुठे हॅपी बर्थडे टू यू कुक हॅपी बर्थडे टू यू कुक ए चुप हुप
अरे वाढदिवस तुझा आहे का महाराजांचा? काय प्रधानजी असं हॅपी बर्थडे टू यू कुक म्हटलं काय हॅपी बर्थडे च वातावरण तयार होतो, वातावरण तयार करतो. अरे महाराज कुठे आहेत? अरे आता झोपेत मी त्यांना उठून आलो होतो. आय आले 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 आले. आ सावधान, महाराज पधार रहे है बर्थडे के लिए. प्रधानजी 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 काय है, काय पाहतो आम्ही? काय झालं महाराज? आज आपण दुसऱ्यांदा आमच्या आधी दरबारात हजर झालात महाराज. परत थट्टा. आता आमची खात्री पटली कि तुमच्या हजामती नक्कीच संपल्या महाराज. महाराज ओ त्यांच्या डोसक्यात लय हजार मती झालेले असतात. हवलदार तू भलताच हजर जबाबी दिसतोय सर. आता काय करणार, दरबारात हजर आहे म्हटलं जबाब देणं मला भागच आहे ना. महाराज हॅपी बर्थडे टू यू. हा पाकळी नाही तर पाकळीचं फुल तरी घ्या पानासकट. वा 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 वा. प्रधानजी तुम्ही आमच्यासाठी काय प्रेझेंट देणार आहात? महाराज माझं प्रेझेंट निर्जीव नाही म्हणजे सजीव आहे. सजीव? सजीव म्हणजे ज्याच्यात जीव जंतू असतात ते सजीव. ए चुप. अरे तू काय मला सामान्य विज्ञान शिकवतोस का काय? नाही महाराज नाही, मी तुम्हाला जनरल नॉलेज शिकवतोय. महाराज माझं प्रेझेंट हजर करतो. प्रधानजी एक मिनिट, अहो तुम्हाला नोकरी आहे ना चांगली, पगारही मिळतोय ना व्यवस्थित, मग हे काय करताय? महाराज प्रेझेंट. अच्छा अच्छा प्रेझेंट प्रेझेंट प्रेझेंट. मेरे बारे में क्या ख्याल है? अरे 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 तू कशाला बाहेर आलास? अहो तो ट्रेलर आहे कलर पिक्चर तुम्ही यायचं. चुप, शर्मिलेला पाठव. अभी बुलाता हूँ. आइए आइए आइए. नमस्कारम नमस्कारम नमस्कारम. इडली सांबारम जी. महाराज कस काय वाटलं प्रेझेंट? मुखचंद्र अर्धवट दिसला. अमावास्या आहे, आता थोड्याच वेळात पौर्णिमा होणार आहे. पण शीतावरून भाताची कल्पना आली. याला म्हणतात लावण्य, याला म्हणतात सौंदर्य, याला म्हणतात जवानी. आणि ही आहे लखनौची भवानी. चुप. शर्मिला देवी आपण आज आम्हाला काय ऐकवणार आहात? क्या सुनेंगे आप? रेडिओ सिटी FM 91. हे पहा शर्मिला देवी, जे काय ऐकवणार आहात ते असल मराठी असायला हवं. म्हणजे ईद भारती बो. जी हुजूर. Thank you.
सख्यावो जवळ मला बोलवा सख्यावो जवळ मला बोलवा सख्यावो जवळ मला बोलवा शर्मिले वा काय तुझ बिजली सारखं नृत्य कोकिळे सारखं गाणं काव काव अरे मी कोकिळे सारखं म्हणतो तू काव काव काय करतोस शर्मिले जा सरबताचे प्याले घेऊन ये आणि महाराजांचं तोंड गोड कर जी हुजूर हवलदार जी मघापासून मी बघतोय ह्या शर्मिले बरोबर आलेला हा चिकना इसम कोण यो पा वा वा महाराज तुमची बारीक नजर आहे चांगलं आहे ए चिकन्या ओळख करून दे ओळख करून दे इंट्रोडक्शन ये ये तरी तो सुरक्षित अंतर ठेवा आणि संकट समयी बाहेर जायचा मार्ग पण बघून ठेवा महाराज मला सख्यारी सजणीकर म्हणतात सजणीकर हो म्हणजे तू ह्या शर्मिलेचा कोण नातेवाईक म्हंटल तर हाय म्हंटल तर नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ते एक्झॅक्टली हे ना सांगता येत नाही ते बघा असं म्हणतात पावणे आठ नाही तर सात बारा आणि आलं आलं लक्षात सात बारा म्हणजे उतारा काय रे सात बारा तू गावोगावी फिरतोस वारा वारा मी काय म्हणतो तू एखाद्या गावात स्थायिक का होत नाहीस महाराज जिथं पिकतं तिथं इकत नसतात काय पोपटा सारखा बोलतोय अरे वा अरे वा ऍक्शन इकडे रिएक्शन तिकडे या ये शर्मिले ये आणि तुझ्या सुकोमल हाताने महाराजांना दे लीजिए हुजूर आप भी लीजिए घ्याव महाराज प्रधानजी आज आमचा वाढदिवस आनंदाचा दिवस एवढी काय घाई आहे नाही का बसा बसा प्रधानजी आज आमचा प्याला तुम्ही घ्या आणि तुमचा प्याला आम्हाला द्या असं कसं होईल महाराज आपण घ्या अहो प्रधानजी तुमच्या नशीब उघडले महाराजांचा प्याला तुम्हाला प्याला मिळतो घ्या 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 पण महाराज आपला प्याला मी कसा घेणार प्रधानजी हा आमचा आदेश आहे आमचा प्याला तुम्ही घ्या आणि तुमचा प्याला आम्हाला द्या ती योग्यता माझी नाही महाराज अस म्हणजे विष प्राशन करण्याची योग्यता आमची आहे काय विष विष प्रधानजी तुमच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती अहो तुम्हाला राज्यपदच हवं होत तर ते तुम्ही एकदाव आमच्याकडे मागून पाहायला होत सिंहासनाच्या पायऱ्या उतरून पहिला मानाचा मुजरा केला असता तो मी तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सिंहासन असं जबरदस्तीनं मिळत नसत ते परंपरेनं चालत यावं लागत आज आमचा सर्वनाश झाला असता
पण सगळीच माणसं तुमच्यासारखी नीच आणि कपट कारस्थानी नसतात हेच खरं. ह्या हवालदारासारखी काही प्रामाणिक माणसंही आमच्या राज्यात आहेत आणि म्हणूनच आमचं राज्य आतापर्यंत एकसंघ टिकून आहे. कोण हवालदार? मग आमच्यासारखी इथं लोक प्रामाणिक आहे म्हणून तुमच्यासारखे तर काय बी चालत नाही. आणि महाराज हे बी आपलीच लोक आहेत. अहो यो पांडे शिपाई. पांड्या? होय. अरे तुझा खंड्या कधीपासून झाला? ते जाऊ दे. ए पांड्या याला घे आणि अंधार कोठडीत टाकून ये. हलत बी चला ना. चल रे बेंड खोळ्या. चाल 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 चा मार टोपे छा. आणि महाराज आणखी सांगू का? ही शर्मिला ना ही माझी चिमणी. चिमणी? हा हवालदार, तू दिसायला जरी असलास भोळा तरी पहिल्यापासून तुझा या बाईवर होता डोळा. असू दे असू दे. पाया पडून घे पाया पडून घे. अष्टपुत्र हम दो हमारे दो बस बस ते असू दे डोळा. हो पण मी काय म्हणतो आता आमचं लगीन तर होणारच आहे. बर आम्हाला दोघांना जरा एकांत हवा होता. हो मग एकांत श्रीकांतासाठी एकांत या नांदा सौख्य भरे. अरे महाराज ऐना एकांत मागितला महाराजाने बेडरूम बुक केला. आपण बहुतेक रस्त्यावरच असणार. असू द्या. ये चिमणी आ काय दिसते ग तू? आता परत भिंगरीवरी नाचून गाणं म्हण ना. अगं काय तुझा आवाज आहे? काय तुझं हे आहे? काय तुझं ते आहे? हवालदार तू दिसाय बोला बाई बर तुझ